उदेश पाटिल एक डावखुरा गोलंदाज सज्ज होते स्ट्राइक आकाश पाटिल लेफ्ट आर्म वर द विकेट चेंडू जाऊ दिलास मात्र खूप चांगली पिचिंग ऑफ स्टंप वरती गोट्याकडे नक्कीच कटाक्ष टाकला गेला मात्र हा चेंडू एक अत्यंत चांगला चेंडू होता आणि डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा उदेश पाटील लेफ्ट आर्म वर द विकेट आकाशसाठी चेंडू खूप चांगला होता आधीचा चेंडू खोलवर टप्प्याचा मात्र हा चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर आतमध्ये आला जास्त उसळी मिळाली नाही या चेंडूला आणि सलग दोन चेंडू डॉट येत आहेत धावसंख्या 38 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते उदेश पाटील स्ट्राईकला आकाश पाटील लेफ्ट आर्म वर द विकेट चेंडू पुन्हा एकदा यावेळेस हलकसं अपील होतं LBW चं आणि या दरम्यान स्लो मोशनमध्ये गोठ्याचा इशारा येतोय लेग बायचा बघा ओहो मध्येच अचानक गोठ्याचा स्पीड वाढला आता कारण चौकार तर येत नाही त्यामुळे काहीतरी अशा प्रकारचे इशारे करून तरी आपण एंटरटेन करूया हा त्यामागचं उद्दिष्ट आहे चेंडू पुन्हा एकदा डॉट काय गोलंदाजी बघा स्लॉग ओव्हरमध्ये मागच्या षटकात धावा आल्या चांगल्या मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत चार चेंडू हाताळले तीन चेंडू डॉट आहे आणि एक जी धाव आली ती लेग बायच्या रूपाने आलेली आहे स्लॉग ओव्हरमध्ये काय अप्रतिम गोलंदाजी उदेश दाखवत असताना स्ट्राईकला हितेश रिव्हर्स खेळताय टायमिंग झालं नाही चेंडू जातो कव्हर पॉईंटच्या दिशेने मिळेल फक्त एकच धाव पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाच चेंडूमध्ये फक्त दोन धाव दिले आहेत स्लॉग ओव्हरमध्ये यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते पॉवर प्ले आणि स्लॉग ओव्हर इथे मात्र फलंदाज नेहमीच आक्रमण करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये पाच चेंडूत फक्त दोन धावा चेंडू देखील डॉट आहे आणि एक यशस्वी षटक या ठिकाणी संपन्न होतं एकूण पाच षटकं कंप्लीट झाले धावसंख्या धावपलकावरती आपण पाहता ती म्हणजे 40 धावा धावांची गती 8.00 आणि 41 धावांची गरज आता मात्र 8.20 या आस्किंग रेटने पूर्ण करायचे आहेत अनिलदादा भुईर यांनी मात्र पारितोषिक दिलं आहे की सुपर फोरमध्ये संघ जर दाखल झाला वाकन संघ तर त्याला शिर्डीची नक्कीच शिर्डी दर्शन दिलं जाईल तर आपण बघूया प्रेक्षणीय सामन्यासाठी